नमस्कार, मी राखी आणि आपण पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज। माझे कुटुंब माझी जबाबदारी सांगत जबाबदारी झटकायची। मुख्यमंत्र्यांच्या संवादात लॉकडाऊन वाढवण्या पलीकडे काहीही नाही। राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे। एकीकडे सरकार कोरोना कमी होतं असे म्हणत आहे, आपली पाठ थोपटून घेत आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊन वाढवायचा निर्णय घेऊन काय सिद्ध करत आहे हे कळत नाही, अशी खोचक टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। काल जनतेला संबोधित करताना त्यांनी याबाबतची घोषणा केली। मुख्यमंत्र्यांच्या संवादातून 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काहीच नव्हतं। मुख्यमंत्री लसीकरणावर काहीही बोलले नाहीत। लसीकरणाच्या संदर्भात टाइम बाउंड असे काहीही भाष्य केलेले नाही। कोरोनामुक्त गाव, जिल्हा आणि राज्य करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। जर जनताच सगळं करणार असेल तर शासन म्हणून तुम्ही काय करणार, असा सवाल प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला आहे। राज्यातील व्यापारी कामगार संकटात आहेत आणि सरकार त्यांच्याबाबत काही योग्य धोरण राबवत नाही। विरोधी पक्षांच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा करत नाहीत। कोकणातील चक्रीवादळात प्रभावित लोकांना अजून मदत मिळालेली नाही। तसेच मदत, रोजगार आणि उपचार याबाबत योग्य धोरण राबवले पाहिजे, असा टोलाही दरेकरांनी लगावलाय। राज्यातील लसीकरणाची परिस्थिती काय, त्यावर काही बोलले नाहीत। तसेच त्यांनी मराठा ओबीसी आरक्षणावरही बोलणे टाळले आहे। माझे कुटुंब माझी जबाबदारी असे बोलून जबाबदारी झटकायची, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संवादातून जनतेला भरीव असे ऐकायला मिळालेले नाही, अशी टीकाही दरेकरांनी केली। राज्यात दुसऱ्या लाटेतली रुग्णसंख्या ही 37,000 24 हजारांनी एवढी कमी झाली असली तरी आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्या एवढी असल्याचं सांगता सावधगिरीने पुढे जावे लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसेच मुख्यमंत्र्यांनी पुढील 15 दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं सांगताना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचंही म्हटले आहे। आता आपण पाहणार आहोत पुणे शहरातील सद्यस्थिती। कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यामुळे पुणे शहरातील निर्बंध काही अंशी शिथिल होणार आहेत। त्यानुसार अत्यावश्यक सेवांची दुकाने आता सकाळी 7 ते 2 उघडी ठेवली जातील। तसेच आणखी काही सेवांना सवलत मिळण्याची शक्यता आहे। सध्याच्या घडीला पुणे महानगरपालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 10% खाली आहे। तसेच महानगरपालिका क्षेत्रात जवळपास 60% ऑक्सिजन बेड रिकामे आहेत। अशा ठिकाणी प्रशासनाकडून निर्बंधांमध्ये काही सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचा फायदा पुणे शहराला मिळणार आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर पुण्यात आत्तापासून तयारी सुरू आहे। आत्तापर्यंत जिल्ह्यात लहान मुलांसाठी 7,939 बेड तयार करण्यात आले आहेत। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे। या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। आत्तापर्यंत जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात केवळ लहान मुलांसाठी तब्बल 7,939 बेडची तयारी करून ठेवली आहे। यामध्ये 528 ICU बेड असून 183 व्हेंटिलेटर बेड्सचा समावेश आहे। तसेच पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्येही लहान मुलांच्या उपचारांची सर्व तयारी सुरू आहे। यामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था, ICU बेड्स, व्हेंटिलेटर्ससह आवश्यक डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती येथील करण्यात येत आहे। आत्तापर्यंत मास्क न वापरणाऱ्या तब्बल 7,500 पुणेकरांवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे आणि याच माध्यमातून पुणे पोलिसांनी तब्बल 32,22,00,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। विना मास्क फिरणाऱ्या पुणेकरांकडून 500 रुपयांचा दंड आकारला जातोय। पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे मनपा आणि पुणे पोलिसांनी 22 कोटींचा दंड वसूल केला आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा स्टार महाराष्ट्र न्यूज।